नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात होणार सर्वात मोठी पक्षप्रवेश, लोकसभेला पराभव होऊनही ठाकरे गटाकडे विधानसभेसाठी इच्छुकाची लागली रीग, तर उद्धव ठाकरेंची ताकद दुप्पट वाढणार, व्यक्त केली जाती शंका। काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे दुसऱ्यांदा पराभूत झाले आहेत। 2019 3,500 मतांनी पराभूत झालेले खैरे यावेळी तिसऱ्या क्रमांकावर गेले, तर संभाजीनगर वगळता मराठवाड्यातील 7 लोकसभा मतदारसंघात मात्र महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे। तर लोकसभेला संभाजीनगरात अपयश आले असले तरी विधानसभा निवडणुकीसाठी या पक्षाकडे इच्छुकाची रीग लागल्याचं चित्र आहे। तर विधानसभेच्या वैजापूर मतदारसंघात सर्वाधिक 9 इच्छुक असल्याचे समोर आले। तर विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षाची तयारी सुरू असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून इच्छुकांची चाचपणी केली जाते आहे। त्यात वैजापूर मतदारसंघातून सर्वाधिक चुरस असून तब्बल 9 जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे। त्यापाठोपाठ फुलंब्री मतदारसंघात 7 जणांनी उमेदवारीसाठी दावा केल्याचे सूत्रांनी सांगितले। तर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे दौरे, बैठका, मेळावे सुरू झाले असून त्यामुळे आगामी महिना 1.5 महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। शिवसेना ठाकरे गटातर्फे महिनाभरातच जिल्हाभरात पदाधिकाऱ्यांच्या बैठकासह सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे। दरम्यान शिवसेना नेत्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी मतदारसंघनिहाय इच्छुकांची माहिती घेतली। यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। यावेळी वैजापूर विधानसभा मतदारसंघाला सर्वाधिक चुरस असल्याचं समोर आलं। वैजापूरमधून भाऊसाहेब चिकटगावकर, अविनाश गलांडे, सचिन वाणी, संजय निकम, सुभाष कानडे, आनंदिताई अन्नदाते, प्रकाश चव्हाण, वर्षा जाधव, नंदू जाधव यांनी दावा केला आहे। त्यापाठोपाठ फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून अक्षय खेडकर, नानासाहेब पळसकर, बाबासाहेब डांगे, अशोक शिंदे, जगन्नाथ पवार, शंकर ठोंबरे, सोमनाथ करपे यांनी उमेदवारी मागितली आहे। तर भाजपचे सलग 3 टर्म आमदार असलेले प्रशांत बंब यांच्या विरोधात गंगापूरमधून ॲडव्होकेट देव यांनी डोणगावकर, कृष्णा पाटील डोणगावकर, लक्ष्मण भाऊ सांगडे, दिनेश मुथ्था हे मैदानात उतरण्यास इच्छुक आहे। शिवसेना ठाकरे गटाचे जिल्ह्यातील एकमेव एकनिष्ठ आमदार असलेल्या उदयसिंह राजपूत यांच्या कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार उदयसिंह राजपूत यांच्यासह डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांचे एकमेव नाव समोर येत आहे। तर माजी मंत्री व नुकतेच लोकसभेवर निवडून गेलेले संदीपान भुमरे यांच्या पैठणमधून दत्ता गोरडे, मनोज पेरे, शुभम पिवळ, बद्रीनारायण भुमरे, विकास गोरडे आदींनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे। तर जिल्ह्याचे पालकमंत्री असणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्या शिल्लोड विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून फारसे कोणी इच्छुक दिसत नाही। तर या मतदारसंघातून विठ्ठल बदर व रघुनाथ घारमोडे या दोघांनीच उमेदवारीसाठी पक्षाला साकडे घातले आहे। जिल्ह्याच्या ग्रामीण मतदारसंघापेक्षा शहरातील पूर्व पश्चिम मध्य लघून लढण्यासाठी इच्छुकांची चांगलीच गर्दी दिसते। तर मध्य मतदारसंघातून माजी महापौर नंदकुमार घोडेले, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, उपजिल्हाप्रमुख बंडू ओक यांनी दावा केला आहे। तर भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश केलेले माजी उपमहापौर राजू शिंदे, बाळासाहेब गायकवाड, मनोज गांगवे, विजयराव साळवे यांनी पश्चिममधून संजय शिरसाट यांच्याविरोधात दंड थोपटण्याची तयारी दर्शविली आहे। तसेच पूर्वमधून भाजपचे विद्यमान आमदार तथा मंत्री अतुल सावे यांच्याविरोधात राजू वैद्य व विश्वनाथ स्वामी या दोघांची मागणी असल्याचे सूत्रांनी सांगितले। दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची संख्या बघून उद्धव ठाकरेंची मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ताकद दुप्पट होणार असल्याचं चित्र या चर्चेवरून सुरू झालेलं दिसतंय। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे यांच्या पक्षात बंडखोरी झाल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे आजही तो आपला पक्ष सक्षमपणे चालवत आहेत का? याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। मित्रांनो, तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह।